कृषी प्रधान अशा आपल्या देशात विविध प्रकारची फुलपिकं, फळपिकं, भाजीपाला, कडधान्य आणि तृणधान्य पिकं हंगामानुरूप घेतली जातात. प्रत्येक पिकाचं वैशिष्ट्य आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वही तितकंच आहे. आपण इथे कलिंगडाची लागवड पाहत आहोत. त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आहारात त्याचा समावेश असायलाच हवा. आतापर्यंत खरबुजाप्रमाणे नदीच्या पात्रात वाळूत कलिंगडाचं पीक घेतलं जात होतं. आज याची बागायती शेती होऊ लागलेली आहे. महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात कलिंगडाची लागवड केली जाते, पण इथे आपण हिवाळी लागवड पाहत आहोत. आणि अशी लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते असं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नितीन दानवले हे सांगत आहेत. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. या प्रगतीबरोबर आंतर मशागतही करावी लागते. पिकाचं उत्पन्न खत आणि पाण्याबरोबर या गोष्टीवरही अवलंबून असतं. 2 एकरवर हिवाळी कलिंगडाची लागवड करणारे तालुका संगमनेर इथले संदीप बावके आपल्या या लागवडीविषयी म्हणतात. माझ्याकडं साधारण 10 ते 11 एकर शेती असून मी या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतो. त्यातून मला वर्षाकाठी बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं. आता माझ्याकडं 4 एकर द्राक्ष, 2 एकर दुधी आणि 2 एकरवरती मी आत्ता कलिंगड लागवड केली आहे. तर ही कलिंगड लागवड मी अर्लीची म्हणून कलिंगड लागवड केली. 10 ऑक्टोबरला मी त्याची लागवड केलेली आहे आणि ड्रीप आणि मल्चिंग पेपरचा पण मी त्याच्यात वापर केलेला आहे. तर साधारण कलिंगड लागवड करताना मी 2 ओळीतलं अंतर 8 फूट आणि 2 रोपामधलं अंतर 1/4 फूट झिगझॅग पद्धतीचं ठेवलेलं आहे. आणि याला घेताना मी मॅक्स म्हणून जी BSF कंपनीची जी व्हरायटी आहे ती सिलेक्ट केली आहे. आणि याचं साधारण 10 ऑक्टोबरला मी टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे. आणि याचं उत्पन्न साधारण मला साधारण 25 डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. यासाठी ड्रीपचा वापर उपयुक्त ठरतो. जोडीला मल्चिंगचा वापर केला तर दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेणारे संदीप बावके यांनीही कलिंगड पिकात ड्रीपचा वापर केलेला आहे. कलिंगड लागवड करताना मी 2 ओळीमधलं अंतर साधारण 8 फूट ठेवलं. ते 8 फूट ठेवल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने मी त्याला सरी ओरंबा तयार केला आणि त्या ओरंब्यावरती ड्रीप सिस्टीम अंथरून घेतली. ड्रीप घेताना मी जैन कंपनीचं इनलाईन ड्रीप सिलेक्ट केलं. ते साधारण 50 सेंटीमीटरवरती त्याचे ड्रीपर आहेत आणि त्याची प्रति तास 4 लिटर पाणी देण्याची क्षमता आहे. आणि ते ड्रीप टाकल्यानंतर साधारण 1/4 फूट रुंदीचं 30 मायक्रॉनचं प्लास्टिक पेपर मल्चिंग म्हणून मी आथरला आहे. आणि त्या मल्चिंग पेपरला साधारण 1/4 फुटावर झिगझॅग पद्धतीने मी त्याचे होल पाडून त्यामध्ये बी टोकन केलं आहे. तर बी लावण्यासाठी मी BSF कंपनीची मॅक्स म्हणून व्हरायटी निवडली. ही व्हरायटी साधारण 70 ते 75 दिवसामध्ये आपल्याला फळ उत्पादन मिळतं त्याचं. आणि त्याचं साधारण एकरी उत्पन्न कंपनीच्या सांगण्यानुसार अर्लीचं उत्पन्न जर पकडलं आपण तर 25 ते 30 टनापर्यंत आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही हे सत्य आहे. आणि म्हणून शेती उत्पादन वाढीसाठी पाण्याचं व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे.
ठिबक सिंचनामुळे नियोजित पद्धतीने पिकांच्या मुळाशी पाणी देता आल्यामुळे पाण्याची बचत होते. मात्र पिकांच्या स्वरूपानुसार ड्रिपचा वापर करावा लागतो. कलिंगडाची आपण ठिबक सिंचनामध्ये लागवड करताना प्रथमतः त्याच्या दोन ओळीमध्ये जे अंतर आहे ते आपण विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे 200 सेंटीमीटर म्हणजे 2 मीटर हे ठेवावं, आणि त्याच्या दोन रोपामधलं जे अंतर आहे ते 50 सेंटीमीटर म्हणजे 1/2 मीटर आपण तेवढं ठेवतो. म्हणजे जेणेकरून आपल्या रोपांची संख्या हेक्टरी 10,000 म्हणजे एकरी आपण 40,000 पर्यंत रोपं आपली कमीत कमी बसली पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आपण मल्चिंगचा वापर असेल आणि ठिबक सिंचनाचा वापर या पद्धतीत आपण करू शकतो. आणि याचे ज्यावेळेस आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं असतं तर त्या पाण्याच्या नियोजनाच्या अगोदर त्याची आपल्याला ड्रिप लाईन जी असते ते प्रत्येक ओळीला ड्रिप लाईन एक देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर जी जे आपण तोट्या बसवतो ते 4 लिटर प्रतितास प्रवाह असणाऱ्या क्षमतेच्या तोट्या जर आपण बसवल्या तर त्या जवळजवळ मध्यम जमिनीमध्ये 2.5 फुटावरती, हलक्या जमिनीमध्ये 2 फुटावरती आणि भारी जमिनीत आपण 3 फुटावरती 2 तोट्यामधलं अंतर ठेवलं पाहिजे. शक्यतो आपण 2 फुटावरती अंतर जर ठेवलं तर दोन्हीकडचं जे पाणी जे पडणार असतं 2 तोट्यामधलं त्याचा ओलाव्याचा गोल एकमेकामध्ये गुंपला जातो आणि बरोबर आपल्याला तेवढं ओलाव्याचं क्षेत्र मिळतं आणि कलिंगडाच्या रोपांना पाणी कमी पडत नाही. तर आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे आहे की त्याला पाणी देण्याची गरज ठिबक सिंचनामध्ये काढताना आपल्याला जरोचं जे उडून जाणारं बाष्पीभवन असतं पूर्वीचं आपल्याला क्षेत्र हे वापसा स्थितीत आणावं लागतं ड्रिप लाईन चालवून. त्याच्यानंतर आपण जे लागवड करतो त्याला सी ट्रीटमेंट देऊन, तर त्याच्यात गरम पाण्याची सी ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याचं जे आवरण असतं टणक ते मऊ होतं आणि त्याचा कोंब बाहेर येण्यासाठी मदत होते. मग ते सावलीत वाळवून आपण ती बी जर प्रत्येक ठिकाणी आपल्या 50 सेंटीमीटरच्या अंतरावरती टोकन केली तर बरोबर तिथं आपल्याला त्याच्या रोपांची उगवण होते. ठिबक सिंचन पद्धतीने पिकांना पाणी देताना पिकांची पाण्याची गरज किती आहे हे पाहावं. अतिरिक्त पाणी किंवा कमी पाणीही पिकांचं नुकसान करतं. कलिंगड पिकासाठी पाण्याचं प्रमाण किती असावं या संदर्भात डॉक्टर दानवले म्हणतात, आपल्याला दोन त्या बाष्पीभवन समजा आता हिवाळ्यासारख्या सीझनचा आपण सीझन आपण विचार केला तर 6 ते 7 सेंटीमीटर पाणी आपल्याला दररोज उडून जातं. उन्हाळ्यामध्ये 10 सेंटीमीटर आणि पावसाळ्यामध्ये 5 ते 7 सेंटीमीटर पाणी उडून जातं. तर हे रोजचं पाणी जाणारं उडून आणि त्याला बाष्पीभवन पात्रामध्ये जर त्याचा गुणांक लावला त्यानंतर पूर्ण वेल जर वाढलेली असेल तर 1 पर्यंत आपण त्याला गुणांक लावतो आणि त्याच्यानंतर ओली क्षेत्र जे आहे ते 0.2 ते 0.4 म्हणजे 20 ते 40% धरतो. कारण आपण हे संपूर्ण लागवडीचं क्षेत्र कधीच भिजवत नाही. ठिबकचा फायदा एवढा आहे की त्याला लागणाऱ्या क्षेत्रामध्ये आपण मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी देतो. त्यामुळं कलिंगडाच्या वेली ह्या कार्यक्षम मुळं त्याची पाणी आणि विद्रव्य खतं जी आपण अन्नद्रव्य दिलेले असतात तर ते शोषून घेण्याची त्याची क्षमता वाढते आणि ह्याच्यामुळं ते अन्नद्रव्य चांगल्या प्रमाणात लागू पडतात आणि त्याच्या कार्यक्षम मुळाच्या क्षेत्रामध्ये आपण हे अन्नद्रव्य आणि पाणी देत असल्यामुळं पाण्याचा अपव्यय होत नाही, गवत वाढत नाही आणि त्याला जे मायक्रो क्लायमेट म्हणतो ते रोपांच्या किंवा त्या वेलींच्या जवळ तयार होतं आणि त्याची भरघोस वाढ होते. तर आपण आता जे बघितलं की दररोजचं बाष्पीभवन पात्राचा गुणांक, नंतर आपण जे हे पाहिलं आपण की वाढीचा गुणांक, ओलीत क्षेत्र आणि दोन ओळीमधलं अंतर, दोन रोपामधलं अंतर याचा जर गुणाकार केला तर आपल्याला याच्यामधील दररोजचं लागणारं पाणी एका वेलीला किती आहे प्रतितास लिटर प्रतितासमध्ये येतं. आणि याच्यानंतर जर आपल्याला समजा 8 मिलीमीटर जर आपण विचार केला तर या सगळ्या गुणांक आपण विचार केल्यानंतर आपल्याला 0.7 हा फॅक्टर घेतला जातो बाष्पीभवनाचा पात्राचा. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओलीत क्षेत्र जे आहे 20 ते 40% म्हणजे आपण जास्तीत जास्त 30% धरू. त्यानंतर आपल्याला 2 ओळीमधलं अंतर 2 मीटर आणि 2 रोपामधलं अंतर 1/2 मीटर याचा जर गुणाकार करून आपल्याला 2.24 लिटर प्रति वेल प्रतिदिवस एवढंच फक्त आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि जर आपल्याकडं त्याच्यासाठी 4 लिटर प्रतितास क्षमतेची जर आपल्याकडं तोटी असेल तर आपण त्या 2.24 जर आपण भागलं तर आपल्याला फक्त आपल्याला 1/4 ते 1.5 तास आपल्याला ड्रिप दररोजचं चालवायचं आहे. परंतु मी शेतकरी बंधूंना एक सल्ला देऊ शकतो की दररोज ड्रिप चालवून तिथं आपण पुन्हा पाण्यामध्ये पाणी ओल करण्यापेक्षा जर आपण दिवसाआड चालवलं तर वापसा स्थिती आणखी चांगली राहते. आणि या वापसा स्थितीसाठी आपण दिवसाआड जर द्यायचं झालं तर आपल्याला जवळजवळ 4.5 लिटर आपल्याला पाणी द्यावं लागेल आणि ह्याच्यासाठी जास्तीत जास्त एक 62 मिनटं किंवा
पाणी आपल्याला ड्रिप चालवलं, म्हणजे एक जास्तीत जास्त सेफर पॉईंटसाठी किंवा सुरक्षेच्या दृष्टीने आपण जर 1.25 तास फक्त ड्रिप दिवसाआड चालवलं ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये, तरीसुद्धा आपल्याला त्याची पाण्याची गरज भागते. एवढ्या कमी कालावधीमध्ये चालणारं ड्रिप आणि त्याच्यातून मिळणारं पाणी याच्यामुळेच सुद्धा त्याची वाढ चांगली होते. जमिनीच्या आरोग्यावर पिकाचं उत्पन्न अवलंबून असतं. हे जमिनीचं आरोग्य तिच्यामध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यावर अवलंबून असतं. जमिनीत कमी प्रमाणात असलेली अन्नद्रव्य खतांच्या रूपात द्यावी लागतात. कलिंगड पिकासाठीही पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत खत पुरवठा करावा लागतो. आता ह्याच्यानंतरचा जो महत्वाचा जो मुद्दा राहिला आपला, की ह्याला आपल्याला लागणारं खत व्यवस्थापन कसं करायचं, कारण हे वेल जो आहे तो सुरुवातीच्या काळात खूप छोटा असतो, त्यानंतर तो वाढत जातो, त्याला शाखा फुटतात, त्यानंतर तो फ्लॉवरिंगमध्ये येतो. आता सध्या हा फुलावरती आलेला आहे, ह्याची लागवड जी असते ती 10 ऑक्टोबरला झालेली आहे आणि ह्याला आता पाठीमाग फळ धारणं सुरुवात झालेली आहे. तर ही फळं कालांतर मोठी होऊन आपल्याला नंतर ही लागवडी योग्य तोडणी योग्य होतील. तर याच्यासाठी आपल्याला ज्यावेळेस हा वेल पूर्ण वाढीच्या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस त्याला पूर्ण खत मात्रा देणं आणि फळांच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला पालाशची मात्रा देणं अतिशय गरजेचं आहे. त्यानुसार आपल्याला त्याची क्वालिटी मिळते. तर सुरुवातीच्या काळामध्ये स्पुरकची आवश्यकता आहे, त्यामुळे आपल्याला पाण्यात विद्रव्य होणारी जी खतं आहेत ती जर आपण ठिबक सिंचनामधून वापरली, ठिबक सिंचनाचा आपल्याला तो खूप महत्त्वाचा फायदा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्याला लागणारी खत मात्रा जी आहे कमी प्रमाणात, त्यानंतर खत मात्रा वाढवत नेऊन आपण अगदी शेवटी 70 ते 75 दिवसापर्यंत जर आपण पालाश आणि नत्र दिला तर त्याची क्वालिटी आपल्याला निश्चितपणे चांगली मिळणार आहे. संदीप बावके म्हणतात, आपण सुरुवातीला पिकाला खतं दिलेली आहेत पण पुढे वाढीनुसार वेगवेगळ्या खतांचा पुरवठा करावा लागतो. ज्यावेळेला आपण सरी पाडली टरबूज लागवडीसाठी त्यावेळेला आपण सुरुवातीलाच त्याच्यामध्ये बेसल डोस टाकून घेतलाय. साधारण एकरी आपण 2 बॅग 10 26 26 2 बॅग निंबोळी पेंट, 1 साधारण 20 किलोपर्यंत गंधक जे सल्फेट फॉर्ममध्ये येतं गंधक, आणि त्याच्याबरोबर आपण 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट आणि त्याच्याबरोबर आपण ह्युमिसॉल म्हणून जे येतं ग्रॅन्युअर फॉलचं ग्रॅन्युअर फॉर्ममधलं त्याचाही वापर केलेला आहे. आणि हे वापरून आपण आपला एकरी बेसल डोस केला आहे आणि त्यानंतर ड्रीप आणि नंतर मल्चिंग करून मग त्याची लागवड केली आहे. साधारण पुढे लागवड झाल्यानंतर आपण सुरुवातीचे 8-10 दिवस 15 दिवस त्याला NPK म्हणून जे 19-19 जे खत मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते वापरतो. त्याच्यामध्ये साधारण 1-3 किलोचा डोस आणि अधिक त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 2-2.5 किलो या पद्धतीने आपण डोस घेतो आणि जसजसे त्याचे पुढे कालावधी बदलत जातो त्यामध्ये मग लिक्विडचे 12-61 असेल किंवा मग 13-40-13 असेल, शेवटच्या टप्प्यात 13-0-45 असेल आणि शेवट एकदम शेवटला त्याला 0-0-50 हेही खत आपल्याला वापरायला लागतं. आणि साधारण त्याचा जो होणारा खर्च आहे 10 ते 12 हजार रुपये प्रति एकर खर्च येतो आपल्याला. पिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधनं बदलत असतात. पीक वाढीच्या विविध टप्प्यात वेगवेगळ्या पीक संरक्षणात्मक साधनांची गरज पडते, म्हणजे जमिनीच्या मशागतीबरोबर पीक संरक्षण करणं हे महत्वाचं अंग असून त्यामध्ये कीड आणि रोगांचं नियंत्रण करावं लागतं. कलिंगडसारख्या वेलवर्गीय पिकावरही वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. याचं नियंत्रण करताना कोणती कीडनाशकं आणि बुरशीनाशकं वापरावीत या संदर्भात डॉक्टर नितीन दानवले म्हणतात, शेतकरी बंधूंनो आता महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या वेलवर्गीय भाजीपाला किंवा ही फळपिकं जी करतो यालासुद्धा आपल्याला अतिशय ह्याची संरक्षणाच्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे रस शोषणारे किडे येतात आणि काही जे रोग येतात त्याच्यामध्ये जमिनीतून उत्पन्न होणारे आहेत, काही हवेतून उत्पन्न होणारे आहेत, तर त्याचासुद्धा आपल्याला कंट्रोल करणं अतिशय गरजेचं आहे. तर याच्यासाठी आपणाला सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण लागवड करतो त्याच्यामध्ये त्यावेळेस जमिनीमध्ये आपल्याला 1-8 ते 10 किलो 4-8 ग्रॅन्युअल्स आपल्याला मिसळून दिलं पाहिजेत किंवा त्याचं सोल्युशन करून आपण ड्रिपमधूनसुद्धा सोडू शकतो. त्यामुळे जमीन ही निर्जंतुक होते आणि जवळजवळ 8 ते 15 दिवस आपल्या कलिंगडाच्या रोपांना कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन होत नाही. त्यानंतर 22-3 सारखं बुरशीनाशक आहे,
आणि काही कॉपरयुक्त बुरशीनाशक आहेत, तर त्याचासुद्धा मध्ये आधी आपण फवारणा केल्या तर कुठलाही त्याला करप्यासारखा प्रॉब्लेम वगैरे येत नाही. त्यानंतर आपल्याला ज्या रस शोषणारे किडे आहेत ह्याचं नियंत्रणासाठी कमी खर्चाच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या स्टिकी ट्रॅप्स मिळतात तर त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला बाजारामधून सुद्धा आपल्याला स्टिकी ट्रॅप्स मिळतात आणि ते आपण जर ठराविक अंतरावरती लावल्या तर अफिड्स, जॅसिड्स आणि थ्रिप्स म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी ज्या ह्या इन्सेक्ट व्हेक्टर आहेत की ज्याच्यामुळे हे रोग व्हायरससारखे जे रोग आहेत म्हणजे जे रोपच संपून जातं की त्याला कुठलाच पुन्हा पर्याय लागू होत नाही तर ते पसरवणारे ह्या किडे आहेत, तर त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. त्यामुळं जी वाऱ्याची दिशा आहे त्या बाजूला कडनं जास्तीत जास्त असे आपण स्टिकी ट्रॅप लावले तर त्या ज्या किडे आहेत त्या त्या पेपरला चिटकून बसतात आणि तुम्हाला त्या रोगांचा प्रसार कमी होतो. तर अगदी साधी टेक्नॉलॉजी आहे किंवा मग साधा ग्रीस घेऊन जर आपण पुष्ट्याला लावून जर ते पुष्टे खाऊन ठेवले आपण ह्याला काठीला तरीसुद्धा आपल्याला रोगांचा प्रसार, किडींचा प्रसार आणि रोगांचा प्रसार थांबवता येईल. त्यानंतर जे आहे की बाजारामध्ये बरेच प्रकारची बुरशीनाशकं आहेत किंवा कीडनाशक आहेत, ट्रायकोडर्मासारखी बुरशीला खाणारी बुरशी आहे तिचाही वापर आपल्याला स्प्रे म्हणून करता येतो किंवा जमिनीमधून ड्रेंचिंग म्हणून देता येतं. तर या पद्धतीच्या जर आपण त्याचं काळजी घेतली तर आपल्याला त्याचं जे किडीपासून किंवा रोगापासून होणारं नुकसान आहे ते सुद्धा आपल्याला टाळता येतं. हवामान बदलामुळे शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळत नाही, म्हणून एकाच पीक पद्धतीपेक्षा वेगळ्या पीक पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करायला हवा. याशिवाय आधुनिक तंत्राचा अवलंब केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करतील आणि म्हणूनच कलिंगड सारखं बिगर हंगामी घेतलेलं पीकही जास्त उत्पन्न देऊन जातं. ज्यावेळेस आपण अशा प्रकारे सुनियोजित ठिबक सिंचनाच्या द्वारे देणारं पाणी त्याला जे आपण जे आता चर्चा केली त्याप्रमाणे जर आपण ठिबक सिंचनातून बाष्पीभवनाद्वारे जे उडून जाणारं 100% पाणी आहे तर तेवढंच आपण दिलं, त्यानंतर त्याला जे लागणारे अन्नद्रव्य आहेत की नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल की नत्र स्फुरद सुरुवातीच्या काळात आणि पालाश अगदी दर आठवड्याला वाढवत नेऊन आपण तोडणी पण अगदी 70 दिवसापर्यंत दिलं, त्यानंतर त्याच्या प्लांट प्रोटेक्शनची म्हणजे कीड आणि रोगापासूनची काळजी घेतली, अशा प्रकारे जर आपण सगळं त्याला नियोजन सुबद्धता दिली आणि खताची जे व्यवस्थापन म्हणजे हेक्टरी त्याला आपल्याला 20 टन हे शेणखत दिलंच पाहिजे त्या वाफ्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला जी 100-50-50 आहे ती नत्र स्फुरद आणि पालाश ही हेक्टरी खतमात्र आपल्याला जर अशा प्रकारे आपण खतांच्या सुनियोजित वेळापत्रकानुसार विद्राव्य खते वापरून ड्रिपमधून जर दिलं तर निश्चितपणे आपल्याला ह्या किंवा मल्चिंगचा वापर केला तर आपल्याला निश्चितपणे याच्यामधून उत्पादन भरघोस मिळतं. आता जर ज्यावेळेस आपण हे सगळे संस्कार तपासले याचे ज्यावेळेस प्रयोग केले विद्यापीठ पातळीवरती तर आपल्याला ह्याचे निष्कर्ष शेतकरी बंधूंना तुम्हाला आश्चर्य वाटतं की जवळजवळ 52-54 टन हेक्टरी म्हणजे जवळजवळ 20 टन इकरी आपल्याला यातून उत्पादन मिळालेलं आहे आणि शेतकरी बंधूमध्ये तेवढीसुद्धा ताकद आहे एवढं उत्पादन काढण्याची आणि त्याला जर सरासरी जर भाव आपण पाहिला तर कमीत कमी 10 ते 15 रुपये किलो अशा पद्धतीनं भाव मिळालेला आहे, त्यामुळं ह्याचं उत्पादन भरघोस मिळतं आणि जवळजवळ आपल्याला एकरीच ह्याचे जवळजवळ 2.5 ते 3 लाखापर्यंत उत्पादन निश्चितपणे मिळतं. सर्व खर्च वजा जाता आपल्याला चांगलं उत्पन्न अपेक्षित आहे असं बावके म्हणतात. आपणही साधारण एकरी खर्च त्याचा ड्रीपसाठी जर घेतला तर ड्रीपला साधारण 8 ते 10 हजार रुपये ड्रीपला खर्च येतो, 7 ते 8 हजार रुपये मल्चिंगला खर्च येतो आणि जी आपण खतं वापरणार आहेत बेसल डोससाठी म्हणा किंवा मग पुढं फर्टिगेशनसाठी जी खतं वापरणार आहेत त्याचा साधारण खर्च 8 ते 9 हजार रुपये तो आणि औषधासाठी खर्च येणारा तो 5 ते 7 हजार रुपये खर्च, असा सर्व खर्च जर पकडला तर एकरी साधारण 40 ते 45 हजार रुपये आपल्याला एकराला खर्च येणार आहे आणि त्यानंतर जे आपलं अपेक्षित उत्पन्न आहे जे एकराकडून मिळणार आहे ते साधारण 25 टन गृहित जर धरलं तर 25 टनाला आपल्याला बाजार भाव 10 रुपये किलो म्हणजे 10 हजार रुपये टनाप्रमाणे जर पकडला तर साधारण आपल्याला एकरी 2.5 लाख रुपये उत्पन्न हे मिळतं आणि आपला उत्पादन खर्च वजा जाता साधारण आपल्याला 2 ते 2.1 लाख रुपये खर्च या कलिंगड पिकातून आपल्याला एकरी मिळतो. तर मला वाटतं शेतकरी मित्रांनी सुद्धा या एकात्मिक फळपिकातून उत्पन्न मिळेल या दृष्टीने याच्याकडे बघितलं पाहिजे आणि भविष्यात आर्लीची कलिंगड लागवड केली पाहिजे.
शेतकऱ्यांनी असं नवं तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं. विद्यापीठ आणि शास्त्रज्ञांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन त्यांनीही आपलं आर्थिक उत्पन्न वाढवावं. एकंदरीत इतर व्यवसायाप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतीला एक व्यवसाय समजावा. या व्यवसायात येणाऱ्या नैसर्गिक संकटांचा सामना करून आपली प्रगती साधावी. Thank you.